गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला तुम्हा सर्वांचे स्वागत। बघा, आपण मागील तासिकेला अंकगणित, मराठी जे अंकगणित होते ते आपले पूर्ण शिकून झाले होते आणि तुम्हाला लिहून घ्यायला सुद्धा मी सांगितलेले होते की मराठी आकडे कसे लिहायचे आणि मराठीमध्ये त्याचं उच्चारण कशा पद्धतीने करायचं, आकडे लिहायचे कसे आणि उच्चारण सुद्धा कसं करायचं हे आपण पाहिलं होतं। आता बघा मित्रांनो, आपण आपल्या सिलेबसकडे वळणार आहोत। मी तुम्हाला मागील तासिकेला लिहून दिल्यानंतर पुस्तकाचा पृष्ठभाग सुद्धा दाखवलेला होता की पुस्तकाचा पृष्ठभाग असा आहे आणि याच पद्धतीचं तुम्ही मराठी बालभारती हे बुक मार्केटमधून विकत आणायचं आहे आणि त्या बुकचा अभ्यास आपल्याला यावेळेस करायचा आहे। आता आपण आपलं पहिली कविता बघूया। पहिली कविता आहे आपली अग्गोबाई ढग्गोबाई। कुठली आहे कविता? अग्गोबाई ढग्गोबाई। अग्गोबाई ढग्गोबाई कवितेचं गायन करूया। आपल्याला इथं काय दिलेलं आहे? कवितेचं गायन करायचं आहे। अग्गोबाई ढग्गोबाई लागली कड, ढगाला उन्हाची केवडी झड, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार। अग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई लागली कड, ढगाला उन्हाची केवडी झड, वारा वारा गरागरा सो सो सुम, ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम, वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, आकाशाच्या पाठीवर छम छम छडी। अग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवडी झड, खोलखोल जमिनीचे उघडून दात, बुडबुड बेणकाची बडबड फाट, डुंबायला डबक्याचा करूया तलाव, साबू बिबू नको थोडा चिखल लगाव। अग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई लागली कड, ढगाला उन्हाची केवडे झड। कवी आहेत संदीप खरे। संदीप खरे कवी आहे। बघा, सुंदर अशी कविता लिहिलेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी अग्गोबाई ढग्गोबाई। आपल्याला काय केलेलं आहे या कवितेमध्ये? कवींनी उन्हाचं ऊन कसं तापलं आणि त्या उन्हामुळे काय झालेलं आहे की झड पोहोचलेली आहे, सर्वांना झड पोहोचलेली आहे, पूर्ण सृष्टी काय होते तापून झालेली आहे आणि सृष्टी तापल्यामुळे जेव्हा पहिल्या वेळेस पावसाची सर पडते तेव्हा काय होते, सर्वीकडे आनंद मय वातावरण निर्माण होते। का? कारण काय? तापलेलं जे वातावरण आहे, जी उन्हाची झड आहे, त्या उन्हाच्या झडेला हे तापलेलं वातावरणाला ही पावसाची पडणारी पहिली सर काय करत असते? शांत करत असते, असं आपल्याला कवी येथे सांगत आहे आणि त्याचं त्या वातावरणाचा एक प्रकारे काय करत आहे तर आपल्याला वर्णन करून कवी येथे सांगत आहे। अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ, काय म्हणतात कवी की अग्गोबाई ढग्गोबाई कळ लागली आहे आणि ढगाला उन्हाची केवढी झड, या ढगांना उन्हाची झड पोहोचलेली आहे। म्हणजे खूप असं ऊन तापलेलं आहे, सूर्य तापलेला आहे आणि तप्त त्या तापलेल्या सूर्याने काय केलेलं आहे, सारी सृष्टी तप्तमय करून टाकलेली आहे, म्हणजेच त्याची झड पोहोचलेली आहे। आता उन्हाची झड तुम्हालाही माहिती आहे कशा प्रकारची असते, ऊन लागणे म्हणजेच ती उन्हाची झड असते। थोडी न थोडकी लागली फार, थोडीशी नव्हे थोडकी नव्हे तर किती खूप मोठी अशी झड लागलेली आहे। थोडी ना थोडकी लागली फार, एवढी नव्हे तर खूप मोठी अशी झड लागलेली आहे। डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार, आणि या झडीमुळे काय झालेलं आहे, उन्हाच्या झडीमुळे डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार आलेली आहे, असं जणू काही वर्णन कवी येथे करत आहे की डोंगराला काय आहे, त्या उन्हाची झड लागली त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू निर्माण झालेले आहेत, असं वर्णन कवी येथे करत आहेत।
कि सूर्याचा तो तप्त झालेला सूर्य जसा ओकलो त्याची उष्णता बाहेर ओकतो, तर त्या बाहेर ओकलेल्या उष्णतेमुळे सर्व सृष्टीला काय झालेली आहे, झळ पोहोचलेली आहे। आणि याची झळ कोणाला जास्त पोहोचली तर डोंगराला, कारण डोंगराचा जो माथा असतो तो खूप उंचावर असतो, त्यामुळे सर्वात जास्त झळ डोंगराला पोहोचली आहे। आणि झळ पोहोचल्यामुळे डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार लागलेली आहे। वारा वारा गरागरा सोसोसून, आणि हा उन्हामध्ये वारा कसा झालेला आहे, गरागरा फिरून झालेला आहे आणि सोसोसून झालेला आहे। त्या वाऱ्यामध्ये त्या सूर्याची ती उष्णता मिश्रित झाली, मिसळल्या गेली, त्यामुळे काय झालेलं आहे की वारा हा कसा येतो आहे, तर गरम येतो आहे, सोसोसून येतो आहे, एकदम गरम अशा हवा वाऱ्याच्या झळा पोहोचत आहे, लागत आहे। ढोल्या ढोल्या ढगात ढुंढून, ढोल्या ढोल्या ढगात ढुंढून, आणि तो वारा ढगांमध्ये काय होतो आहे, तर गरगर गरगर गिरक्या घेत आहे। हा गरम वारा ढगांमध्ये गिरक्या घेत आहे। वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर छम छम छडी, वीजबाई तोऱ्यामध्ये, मग काय झालं, अशातच काय होते की थोडस पावसाचं वातावरण होते मित्रांनो, आणि हे पावसाचं वातावरण झाल्यामुळे आकाशात वीजबाई जशी काही छम छम छडी घेऊनच हातामध्ये उभी आहे असं वर्णन कवी येथे करत आहे। बघा तुम्ही विजा चमकतात, तर विजा जेव्हा चमकतात तेव्हा जर ते आकाशामध्ये चमकणारी वीज जर तुम्ही पाहिली तर ती छडी सारखी दिसते, एकदम एकदम जोरात आकाशात अशी चमकते आणि निघून जाते, असं वाटते की जशी काही कोणी अशी छडी हलवलेली आहे, काठीच हलवलेली आहे, असं आपल्याला आकाशामध्ये दिसते। वीज जर तुम्ही चमकताना पाहिली तर ती वीज कशी असते की जणू काही आकाशामध्ये कोणी छडीच हलवलेली आहे असं आपल्याला वाटत असते। म्हणून कवी काय म्हणतात की वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर छमछम छडी, अशी काही वीजबाई तोऱ्यात उभी आहे, वीज तोऱ्यामध्ये अशी काही उभी आहे की जणू काही काय वाटते आहे की आकाशाच्या पाठीवर कुणीतरी छडीच मारलेली आहे। बघा खरोखरच तुम्ही जर विजेचं वर्णन केलं तर वीज तशीच दिसते, वीज कशी दिसते, जणू काही कोणी आकाशावर छडीच मारली आहे असं कवी वर्णन करता। आणि तसं आपण जर पाहिलं तर आपण जेव्हा आकाशामध्ये वर्णन करतो विजेचं, तर खरोखरच वीज जणू काही आकाशामध्ये कोणी अशी छडी मारलेली आहे असंच आपल्याला चित्र दिसून येते। आणि बघा जास्तीत जास्त विजा ह्या केव्हा होतात, जेव्हा सुरुवातीचा पाऊस होतो, सुरुवातीचा जेव्हा पाऊस होतो तो पाऊस कसा होतो, सुरुवातीचा कडकड धडधड असा पाऊस होतो, सुरुवातीचा पाऊस कडकड धडधड होतो, तो असा सायलेंट पाऊस नाही होत, दोन चार पाऊस उलटून गेल्यानंतर मग ते विजांचं कडकड ढगांचं ढगांचा आवाज सगळं कसं बंद होते। पण सुरुवातीचे दोन चार पाऊस काय होत असते मित्रांनो, की सुरुवातीचे दोन चार पाऊस कडकड धडधड विजांची चमचम अशा पद्धतीनेच पाऊस होतो। म्हणून पहिला पाऊस होता, कवी म्हणतात की पहिला पाऊस सगळीकडे उन्हाची झळ पोहोचलेली होती, आणि ह्या अशा उन्हाच्या झळीमध्ये जेव्हा पहिला पाऊस झाला तेव्हा त्या पहिल्या पावसामध्ये काय झालेलं होतं, तर पहिल्या पावसामध्ये वीजबाई जणू काही तोऱ्यामध्ये छडी घेऊनच उभी आहे की काय असं कवीला वाटत होतं, आणि कवी त्याचं वर्णन करत आहेत। खोलखोल जमिनीचे उघडून दार, बुडबुड बेणकाची बडबड फार। बघा जमिनीमध्ये खोलखोल दडलेले जे बेडूक होते, पाऊसाचं वातावरण झाल्यानंतर लगेचच काय झालेलं होतं की जे जमिनीमध्ये बेडूक खोलवर दडून बसलेले होते त्या बेणकांनी जमिनीचं दार उघडलेलं होतं। म्हणजेच जमिनीचे दार म्हणजेच काय, की जमिनीमध्ये एखादी भेक कुठं पडलेली असेल, क्रॅक गेलेली असेल, तर त्यामधून ते बेडूक वरती आलेले होते। कारण का, त्यांना पावसाची चाहूल लागलेली होती की आता पाऊस पडतो आहे। आणि बघा जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हाच हे बेडूक जे असतात ते बाहेर पडतात, तेव्हाच बेडूक बाहेर येत असतात जमिनीमधून, नाहीतर काय होते ते पाऊस निघून गेल्यानंतर ते बेडूक कुठे ना कुठे जमिनीमध्ये दडून बसतात, जिथं थंडावा वाटेल, जिथं पाण्याची जागा असेल अशा पाण्याच्या जागेमध्ये किंवा जमिनीच्या पोटामध्ये कुठे ना कुठे खोलवर ते बेडूक काय करतात, दडून बसतात कुठेतरी। पण
आता काय झालं होतं, आता पावसाची सर आलेली होती आणि ही पावसाची सर आल्यानंतर हे बेडकांनी काय केलेलं होतं, खोल जमिनीचे जमिनीमध्ये जे जिथं कुठे असतील तिथून त्यांनी जमिनीचं खोलवरचं दार उघडलेलं होतं आणि बुडबुड बेडकांची बडबड फार। बघा पाऊस पडला की बेडकांची डराव 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 कशी चालू होते की तुम्ही सुद्धा रात्रीला त्या आवाजाने त्रस्त होऊन जाता। जवळच जर का एखाद्या डाबक्यात किंवा जवळच कुठेतरी बेडूक एखाद्या साचलेल्या पाण्यावर बेडूक आलेले असतील तर ते बेडूक एवढे ओरडतात रात्रभर की अक्षरशः आपल्याला झोप सुद्धा येत नाही। म्हणून कवी म्हणतात की हे जमिनीचे खोलखोल वर गेलेले जे दार होते ते दार उघडून म्हणजे जमिनीच्या पोटातून बेडूक वर येऊन ह्या डाक्यांमध्ये साचलेले होते, पाऊस पडलेल्या डाक्यांमध्ये साचलेले होते आणि ते जोरजोऱ्यात त्यांची बडबड चालू होती, त्यांची बडबड जोरजोऱ्यात चालू होती, खूप अशी बडबड ते सतत करत होते। डुंबायला डबक्याचा करूया तलाव, डुंबायला डबक्याचा करूया तलाव, साबू बिबू नको थोडा चिखल लगा। डुबायला डबक्याचा म्हणजे आपल्याला सुद्धा खेळायला काय करूया, आपण डबक्याचा तलाव करूया। बघा तुम्ही काय करतात, पाऊस पडला मम्मी म्हणते जाऊ नको बाहेर आजारी पडशील, पप्पा म्हणतात जाऊ नको पावसामध्ये ओला होऊ नको, तू आजारी पडशील बाळा जाऊ नको, मी तुला दवाखान्यामध्ये नेणार नाही बरं का। भीती दाखवतात ते तुम्हाला की मी तुम्हाला दवाखान्यात नेणार नाही बरं का, नेतातच पण तुम्हाला भीती कशाची दाखवतात की तू आजारी पडला तर मग मी तुला नेणार नाही, तू जाणीवपूर्वक पावसामध्ये जाऊ नको असं म्हणतात। तर पण तरी सुद्धा तुम्ही काय करता, तुम्ही एवढं सुद्धा म्हटल्यानंतर तुम्ही स्वतःहून त्या डबक्यात जाणार, जे करायचं नाही ते करणार, सगळ्या गोष्टी करणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करतात, तुम्ही मग काय करतात, पावसाचं एवढा एखादं डबकं साचलेलं असलं की त्या डबक्यामध्ये जाऊन उड्या मारतात, मारतात ना उड्या आणि पूर्ण कपडे खराब, तुम्ही खराब, सगळे पूर्ण डर्टी होऊन येतात, येतात ना तुम्ही आणि आल्यानंतर माहिती आहे आता मम्मी रागवणार म्हणजे रागवणार, मम्मी रागवतेच, प्रत्येकाला रागवते मम्मी। मग तुम्ही काय करता, बाहेरच्या बाहेरच ते कपडे काढून टाकतात, ते बाहेर बाहेरच्या नळाजवळ धुतात, करतात ना असं आणि मम्मीला एकदम काहीतरी वेगळा आव आणून मम्मीचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात आणि दोन तीन बोलणे खाऊन घेतात आणि चुप्प बसतात। माहिती आहे तुम्हाला की आपण चूक केलेली आहे, आता मम्मी बोलणारच आहे, मम्मी बोलेल बोलेल आणि शांत होईल। मग मम्मी थोडी थोड्या वेळ बोलते आणि थोडीशी शांत होते, पण तुम्ही तुमच्या खोड्या करायला होतात का, करतातच ना, करतातच तुम्ही खोड्या, तुम्ही म्हणतात का की नाही मम्मीने नाही म्हटलं तर मी जाणार नाही, करतात खेळतात। तसंच डुबायला डबक्याचा करूया तलाव, कवी काय म्हणतात की आम्ही सुद्धा डुबायला डबक्याचा तलाव करत आहोत बेनकांसारखा आणि त्या डबक्यामध्ये आम्ही सुद्धा त्या चिखलामध्ये खेळणार आहोत। मग ह्या चिखलामध्ये खेळत असताना, ह्या डाबक्यामध्ये खेळत असताना साबू बिबू नको, आम्हाला कोणत्या साबणाची गरज नाही, तर काय आहे आम्ही चिखलच लावणार आहोत, आम्ही चिखलच साबण म्हणून यूज करणार आहोत। बघा तुमचे मित्र आणि तुम्ही डाबक्यामध्ये खेळत असतात, खेळतात ना, मग तुम्ही काय करतात अशा वेळेस एकमेकांच्या अंगावरला चिखल लावत असतात, लावतात ना, डाबक्यात खेळता खेळता तुम्ही एकमेकांना काय करतात चिखल लावतात आणि तोच तुमचा काय होतो साबण होतो। म्हणून कवी सुद्धा म्हणतात की आम्हाला सुद्धा डुंबायला डबक्याचा तलाव करायचा आहे, त्यात आम्हाला साबणाची आणि कसलीही कुठल्या गोष्टीची गरज नाही, तर आम्ही काय लावणार आहोत चिखलच लावणार आहोत। अशा प्रकारे छोटीशी सुंदर अशी कविता अग्गोबाई डब्गोबाई तुम्हाला कवींनी अभ्यासाला दिलेली आहे। आपण या कवितेचे गायन केलं आणि ह्या कवितेचा अर्थ सुद्धा आपण पाहिलेला आहे, तो अर्थ व्यवस्थित तुम्ही समजवून घ्या। आता बघा ही कविता आपली अभ्यासून झालेली आहे, खाली चित्र बघा किती सुंदर चित्र दिलेलं आहे, बेटके दिसत आहेत, डाबके साचलेले दिसत आहेत, त्यावर हिरवळ आहे, आजूबाजूला सुद्धा हिरवळ आहे, अशा प्रकारचं चित्र आपल्याला या कवितेचं दिलेलं आहे। आता पुढचं बघूया बीज, पुढची कविता आहे आपली बीज। बीज, बीज म्हणजे काय,
बीज, बीज आपण कशाला म्हणतो, जे काही आपण जमिनीत रोवतो आणि त्यापासून काहीतरी झाड निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो, बीज। ज्याची आपण पेरणी करत असतो ते कुठलेही बीज असो, ते जमिनीमध्ये ज्याची पेरणी करत असतो त्याला आपण बीज म्हणतो। जमिनीमध्ये पेरणी ज्याची करतो त्याला बीज म्हणत असतात। जमिनीत जे काही आपण रोवतो ज्याची पेरणी करतो त्याला आपण काय म्हणत असतो, बीज असं म्हणत असतो। मग ते बीज कुठल्याही प्रकारचं असू शकते। आपण शेतामध्ये जे धान्य पेरतो, शेतामध्ये आपण, तुम्ही तुमच्यापैकी बरेचसे शेतकऱ्याची मुलं असतीलच बरोबर ना, आणि शेतामध्ये कदाचित तुम्ही पेरणीच्या वेळेस गेलेलेही असाल। तुम्ही बघितलं असेल की तुमची मम्मी कपाशी ची पेरणी करते, तुरीची, तुरी जर पाहिजे असल्या, तुरी जर लावायची असल्या तर तुरींची पेरणी करते। तर ते बीज तुम्ही पाहिलेलं आहे का, त्या बीजचं कधी वर्णन केलेलं आहे का? कपाशीची बी लांब असते थोडीशी। तूर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तीळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे, उडीद, मूग, भुईमूग या सर्व्या गोष्टींची आपण काय करत असतो, पेरणी करत असतो। गहू, ज्वारी हे झालं आपलं धान्य। पण एखाद्या वेळेस आपण एखाद्या फुलझाड असते त्या फुलझाडाची सुद्धा आपण काय करतो, बीज रोवतो आणि त्या बीजापासून काय होते, अंकुर निर्माण होतो। आता बघा, पारिजातकाची बी प्रत्येकाने पाहिलेली आहे का? कदाचित काहींनी पाहिलेली असेल, काहींनी पाहिलेली नसेल। तर ती अशी चापट बी असते, आपण जर ती जमिनीमध्ये लावली तर त्या जमिनीमधून काय होते, त्या बीजचं काय होते, फलित होते। आणि फलित झाल्यानंतर त्या बीजापासून अंकुर निर्माण होतो आणि तो अंकुर निर्माण झाल्यानंतर त्याचं वृक्षामध्ये रूपांतर होत असते। अशा पद्धतीने तुम्हालाही बऱ्याचशा मुलांना, जे शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांना बीज ह्या शब्दाचा अर्थ व्यवस्थित कळालेला असेल। मग बीज म्हणजे काय, ज्याची आपण जमिनीमध्ये पेरणी करतो आणि त्यापासून अंकुर निर्माण होतो, त्या अंकुराचं वृक्षामध्ये रूपांतर होते, त्याला आपण काय म्हणत असतो, बीज असं म्हणत असतो। कविता दिलेली आपल्याला सुशील पगारिया यांची, इथं काय रुजतं, इथं काय रुजतं, मातीखाली निसतं, पाण्याने भिजतं, इथं आहे इवलं सुरेखचं बीज, एवढासा कोम हळूच येईल वर, सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर, अंगाई गाणं वारा गाईल त्याला, झुलता झुलता पानं येतील त्याला, इवल्याशा रोपाचं झाड होईल छान, फुला फळांनी बहरेल रान। कवी आहेत सुशील पगारिया यांची ही सुंदर अशी कविता आपल्याला अभ्यासाला दिलेली आहे, बीज। आणि ती कविता खूप अशी सुंदर आहे, त्याचा भावार्थही खूप छान आहे। आपण तो पुढील तासिकेला आपण तो भावार्थ समजवून घेणार आहोत मित्रांनो, कारण इथे आपल्या तासिकेची वेळ संपलेली आहे। ही बीज कविता आपण पुढल्या तासिकेला बघू। तर या तासिकेची जी मागील कविता मी अग्गोबाई ठग्गोबाई तुम्हाला शिकवली आहे, त्याचा अर्थ समजून सांगितलाय, तर घरी तुम्ही त्या कवितेचं वाचन करायचं आहे। हा झाला तुमच्यासाठीचा आजचा गृहपाठ। धन्यवाद।